जो एकदम 80 ते 75% वागा 10वीचा विद्यार्थी आहे तो 90-95 विद्यार्थ्यांना मागे टाकून पुढे जातो, ही इतकी खासियत आहे। यहाँ पर जो बच्चे आते हैं वो रूरल एरियाज से आते हैं, उनका सबसे पहले जो बेसिक्स होता है थोड़ा वीक होता है, हम उस बेसिक को बहुत अच्छे से शार्पली उनको लेते हैं और उस बेसिक कंसेप्ट को बूस्टअप करके फिर अपनी पढ़ाई शुरू करते हैं। हमारा फोकस 5,000-6,000 बच्चों के साथ नहीं होता, हम क्लास में एक क्लास में मैक्सिमम टू मैक्सिमम 60 बच्चे तक लिमिट रखते हैं और उन 60 बच्चों पर ही अपना फोकस रखते हैं। इन दिस इंस्टीट्यूशन we provide the students with the best quality education with a comprehensive study materials to develop their skills and focus towards the examination। घरी विद्यार्थी असल्यावर त्याचा अभ्यास तेवढा इफेक्टिव होणार नाही, पण इथं अधीक्षक स्वतः समोर उभं राहून जे अभ्यास करून घेतात तो एकदम 100% चांगला होता। न बच्चों के पास यहाँ मोबाइल है जो डिस्ट्रैक्शन का कारण बनता, वो कुछ नहीं, यहाँ पे बच्चे कम्प्लीटली स्टडी के प्रति फोकस्ड हैं। आपण बाहेर किंवा ऑनलाइन क्लासेस जॉईन करतो त्यावेळी बोर्डाची जी तयारी आहे ती आपल्याला स्वतंत्र करावी लागते, पण इथं तसं नाही आहे। नीटच्या तयारीबरोबरच बोर्डच्या जवळपास 10 सराव परीक्षा, बोर्डचे जे काही तुमचे विषय आहेत त्या सगळ्या विषयांच्या तासिका होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षेबरोबरच बोर्डसाठी सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म आणि चांगली अशी तयारी ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये मिळते। महाराष्ट्रातल्या बाकी क्लासेसचा जर विचार केला तर तिथं 0.5% किंवा 1% रिझल्ट असतो, पण इथं जर विचार केला सक्सेस स्टुडंट रेशो तर हा 20 ते 25% सक्सेस रेशो आहे, जो या इन्स्टिट्यूटला महाराष्ट्रामधला बेस्ट इन्स्टिट्यूट बनवतो।